अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचं आम्ही श्वास घुसमटत न नष्टचर्येच्या गटारात सडत होतो आम्ही अगदी किड्यासारखे आजपर्यंत लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू गोल पिठ्यावर नागविणारा नो तुमचा ऱ्हास जवळ आलाय हा निकराचा इशारा देणारी कविता आहे नामदेव ढसाळ यांची आज ग्रंथयात्रेच्या सत्याहत्तराव्या भागात आपण ढसाळ यांच्या गोलपीठा या कविता संग्रहावर चर्चा करणार आहोत सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म खेड तालुक्यातील पूर या खेड्यात एकोणीसशे एकोणपन्नास साली झाला घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने लहानपणीच ते वडिलांबरोबर मुंबईला आले मुंबईतील वेश्यावस्ती असलेल्या गोलपिठा या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचं बालपण गेलं मोठे झाल्यावर ढसाळांनी मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ढसाळांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडली एकोणीसशे साली त्यांनी दलित पॅन्थर या संघटनेची स्थापना केली आणि दलितांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलने केली गोलपीठा हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह एकोणीसशे बहात्तर साली प्रकाशित झाला यात संकलित केलेल्या कविता त्यांनी एकोणीसशे साठच्या दशकात लिहिलेल्या कविता आहेत हा काळ तथाकथित अस्पृश्यांच्या आणि आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन बौद्ध धर्म स्वीकारलेल्या नवशिक्षितांच्या विद्रोहाचा काळ होता हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध पुकारलेल्या बंडाचा काळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतच गौतम बुद्ध चारवाक महात्मा फुले सावित्रीबाई फुले कार्ल मार्क्स रमाबाई आंबेडकर लेनिन माउत्सेतुंग मार्टिन ल्युथर किंग नेल्सन मंडेला यांच्या प्रभावामुळे वर्षानुवर्षे रूढ झालेल्या आणि मानवी हक्कांची होरपळ करणाऱ्या प्रथांविषयी समाजाच्या शोषित वर्गात जागृती निर्माण झाली होती या प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे प्रस्थापित समाजव्यवस्थेला सुरुंग लावणारे आणि शोषित वर्गासाठी समान हक्कांची मागणी करणारे ज्वलंत साहित्य याच काळात मराठीत निर्माण झाले केवळ मराठीतच नव्हे तर भारतातील अनेक भाषात आणि भारताबाहेरही त्याचे पडसाद उमटले दलित साहित्य या नावाने ओळखल्या गेलेल्या या विद्रोही साहित्यिक चळवळीतील नामदेव ढसाळ हे एक प्रमुख कवी होते ढसाळ यांनी त्यांच्या पूर्वकालीन आणि समकालीन कविता व्यवहारातले भाषिक संकेत विषयांचे संकेत आणि कविता मांडणीचे संकेत पार उद्ध्वस्त केले असं डॉक्टर सतीश काळसेकर एका का लेखात म्हणतात गोलपीठ हा या संग्रहातील कवितांचा आशय आणि भाषा इतकी वेगळी होती की या संग्रहाला प्रस्तावना लिहिण्यापूर्वी ज्या अनुभव विश्वातून ती कविता साकार झाली होती ते अनुभव विश्व समजून घेण्याची प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांना देखील आवश्यकता वाटली पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी नो मॅन स्लँड म्हणजे निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे मुंबईतील गोलपीठा नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते असं तेंडुलकर लिहितात हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे मरणाच्या खस्तांचे उद्याच्या चिंतांचे शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्य देहांचे असोशी वाहणाऱ्या गटारांचे बेकारांचे भिकाऱ्यांचे खिसे कापूनचे ढसाळ लिहितात बोलून चालून ते सामंतशहा बोलून चालून ते सामंतशहा त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश लादलेल्या पडीबाज आयुष्यात फुटपाथ देखील आपला नाही माणूसपणाची केळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार करपून गेलेल्या आतड्यात साधी माती भरायला मिळत नाही उगावणारा न्यायी दिवस लाच खाल्ल्यागत त्यांचाच होतो पाठीराखा आपली कत्तल घडताना त्याच्या सढळ हातातून निश्वासही ढळत नाही तेंडुलकर पुढे लिहितात की आंबेडकरांनी दिन समाजाला क्रोध हे माणूसपणाचे महत्त्वाचे चिन्ह दिले आंबेडकर गेले छळ जुलूम पिळवणूक विटंबना संपली नाही कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली शतकाशतकांची जखम भळभळतच भड़ राहिली ढसाळ यांच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दा, शब्दा वाटे जाळासारखा फुटत राहतो जगण्यातला असह्य दाह ढसाळ यांच्या शब्दात कविता रूप होतो यावेळी पहा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो आता या शहरा शहराला आग लावीत चला तेंडुलकर लिहितात या जगण्यातला अदम्य संतापाचा उकळता लाभा सुस्थेत संभावित जगावर चौफेर भिरकावीत नामदेव ढसाळ यांची कविता जेव्हा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना हाकारीत अंधार यात्रिक होण्याचे नाकारीत शहरा शहराला आग लावल्याचे पुकारे देत सुसाट निघते तेव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणाऱ्या खऱ्या खुऱ्या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो जी समाज व्यवस्था दलितांच्या अमानुष छळाला कारणीभूत झाली त्या प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा उचललेली ही कविता आहे या संग्रहाची अर्पण पत्रिकाच यातील कवितांचे सूत्र उद्घोषित करते सर्वसामान्य माणसाला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यापासून वंचित ठेवणाऱ्या शोषण व्यवस्थेला सुरंग लावणाऱ्या तमाम छोट्या मोठ्या चळवळींना प्रवृत्तींना हा संग्रह अर्पण केलेला आहे प्रस्थापितांच्या संभावितपणाची विलक्षण चीड ढसाळ यांच्या कवितेत जागोजागी व्यक्त होते ते लिहितात हे महाज्ञानी लोक हिंटा आहेत मशाली पेटवून गल्ली बोळातून आळी आळीतून जेथे उंदी रूपाशी मरतात त्या आमच्या खोपटातील काळोख यांना कळतो पाणसट गवशीसारखे सारखे हेही एक थेर ढसाळ यांच्या कवितांबद्दल अरुंधती सुब्रमण्यम लिहितात की ढसाळ हे अस्सल मुंबईचे कवी आहेत करकरीत संतप्त विपुल संदर्भांनी युक्त असलेली आणि रूपाने शारीर असलेली त्यांची कविता शहराच्या तळागाळातून उगवते तिथल्या भीतीदायक साचलेल्या नरकातून आपल्या विद्रोही कवितेतून ढसाळ यांनी सामाजिक संरचनेतील वरच्या श्रेणीवर असलेल्या वर्गाचे आतापर्यंत स्वीकारलेले श्रेष्ठत्वच संशयास्पद करून टाकले आहे एखाद्याने एखाद्याला सांड पाण्यावर जगवणे म्हणजे दोघांनीही दोघांना अनबन बनवणे यासारख्या ओळीतून सामाजिक संरचनेतील अनबन ते उघडके आणतात जगवणे अव्याहत सुरू राहील जगणे थांबवले पाहिजे ही समज कवीला आली आहे असं वसंत आबाजी डहाके त्यांच्या कवितेविषयी या पुस्तकात म्हणतात आपले पडिबाज आयुष्य हे शोषण करणाऱ्यांनी लादलेले आहे त्यांनीच आपल्याला लाचार बनवले आहे याचे भान आता शोषित वर्गाला आले आहे असे ढसाळ यांची कविता सांगते जिथे समाजातील एका वर्गाला दुय्यम वागणूक मिळते एखाद्या गटाची पिळवणूक चालू राहते त्या समाजाला मिळालेले राजकीय स्वातंत्र्यदेखील अर्थहीन आहे हे ढसाळ आपल्या कवितातून अधोरेखित करतात पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ठ किंवा स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे असं ते निडरपणे विचारतात कविता लिहिणे ही त्यांच्या दृष्टीने एक राजकीय कृती आहे एकंदरीत मानवी जीवनाच्या संदर्भातील ही राजकीय भूमिका आहे कॉम्रेड ही लोकशाही नाही आहे ही विटंबना सतरा पिढ्यांची मूग गिळून पोसलेली हा प्रकाश नाही आहे हा पिंजर पिळवणुकीचा यासारख्या ओळीतून समाजाच्या शोषित स्तराचे वास्तवाबद्दलचे भान ते जागृत करतात तथाकथित उच्चवर्णीय ज्या स्वातंत्र्याचे लोकशाहीचे गोडवे गातात ते स्वातंत्र्य आणि ती लोकशाही तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचलीच नाही याचे झडझडून भान आपल्याला ढसाळांची कविता वाचल्यावर तीव्रतेने होते प्रस्थापित समाजव्यवस्थेकडे पाहण्याची नवी नजर जशी ही कविता प्राप्त करून देते तशीच ती प्रस्थापित काव्यसंकेत देखील एका संकुचित विश्वातच लागू होतात याची देखील जाणीव करून देते मग आतापर्यंतच्या कवींनी निसर्गसौंदर्याचे प्रीतीच्या ओढीचे विरहाचे किंवा मुबलकतेचे प्रतीक म्हणून वर्णन केलेला पाऊस ढसाळांच्या कवितेत गरीबाची परवड करणारा ठरतो ही असुरी पाणथळ कोण्या बाळंतिणीला उखडून टाकणारी कोण्या पाटीवाल्याला निरपोट करणारी कोण्या महारोग्याला झडवणारी कोण्या गरिबाचं सत्व घेणारी तुकड्यास करणारी बंद ठेवणारी कवितेसाठी ढसाळांनी बोलीभाषेचा अत्यंत समर्पक वापर केला आहे या संग्रहाच्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकर लिहितात की पांढरपेशा थराने दिमाखाने जपलेली अलवार घरंदाज भाषा ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो निर्दयपणे तिची मोडतोड करतो अथवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिला मुद्दाम विद्रूप करतो तिच्या कवितेतल्या आशयासाठी त्याला ते आवश्यक वाटते ढसाळ लिहितात इथे आतून पेटलेलाच आत्मा नसतो आणि सृजनांचे कोळसे झालेले असतात रे येथला प्रत्येक महाकवी आखूडच असतो म्हणून शब्दांच्याच नजाकतीला भुलणं शोभत नाही रे इथे माणसालाच माणूस खात असतो आणि वाल्याच्या पाठीवरले लपवले जातात रे अशा या नामदेव ढसाळ यांच्या अत्यंत संवेदनशील आणि विद्रोही कवितेबद्दल आज आपल्याशी बोलताहेत प्राध्यापक मनोहर जाधव नमस्कार मित्रांनो आज आपण ढसाळांच्या गोलपिठा या कविता संग्रहाच्या संदर्भात बोलणार आहोत मग अर्चनाताईने अतिशय विस्तृत असं विवेचन केलेलं आहे तोच धागा पकडून मी एक तीन ते चार मिनिट माझं विवेचन करीन नामदेव ढसळांच्या कवितेची प्रेरणा प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि चळवळ ही आहे म्हणजे त्यांच्या प्रेरणाचा जर शोध घेत गेलो आपण तर आपल्याला बरीचशी नावं सांगता येतील अर्चना ताईने सांगितली देखील पण प्राधान्याने किंवा प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि चळवळ यातून त्यांना जी ऊर्जा मिळालेली आहे ती त्यांच्या कवितेमधून व्यक्त झालेली आहे त्याच कारण असं की ढसाळ दरवर्षी एक तरी कविता बाबासाहेब आंबेडकरांवर लिहित असत आणि कालांतराने त्यांनी या सगळ्या कवितांचं संकलन केलं आणि कविता संग्रह प्रकाशित केला त्या कविता संग्रहाचं नाव आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी गोलपीठामधल्या जवळपास सगळ्याच कविता या वाचनीय आहेत काही कवितांचा लवकर अर्थ लागत नाही त्याच कारण त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती तात्काळ लक्षात येत नाही नामदेव ढसाळांची गोलपीठामधली कविता समजून घेण्यासाठी विजय तेंडुलकरांनी लिहिलेली प्रस्तावना आपल्याला मदत करतेच पण नामदेव ढसाळ व्यक्ती आणि माणूस हा जर तुम्हाला माहित असेल त्यांचं जीवन जर तुम्हाला माहित असेल तर मला वाटतं ती कविता अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला कळू शकेल गोलपीठामध्ये माणसाने नावाची ही कविता आहे ती माझी आवडती कविता आहे गोलपीठा हा कविता संग्रह जरी आवडता असला तरी यातली सगळ्यात जास्त आवडणारी कविता कोणती असं जर विचारलं तर मी उत्तर देईन की माणसाने ही कविता अप्रतिम आहे म्हणजे त्या कवितेतून ढसाळांचं एक भावविश्व विचार विश्व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समग्र समाज व्यवस्थेचं आकलन हे त्यांनी मांडलेलं आहे गोलपीठामधली जी भाषा आहे आणि ज्या प्रतिमा आहेत त्याच्यावर त्या, त्या काळामध्ये प्रस्थापितांकडून फार मोठ्या प्रमाणात टीका झाली होती शिवराळा भाषेचा वापर ढसाळांनी कवितेमध्ये केलेला आहे असं प्राधान्याने त्या टीकेचा रोख होता त्याला त्यावेळी ढसाळांनी उत्तर दिलेलं आहे पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा अनेक समीक्षकांनी ढसाळांच्या कवितेचा परामर्श घेतला तेव्हा त्या कवितेतली बलस्थान ही त्यांनी सांगितली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ढसाळांच्या जीवनानुभवाची जी भाषा आहे त्या भाषेमधूनच ढसाळांनी अभिव्यक्ती केलेली आहे कारण त्यांची व्यवहारातली भाषा जीवनातली भाषा जगण्यातली भाषा जी आहे त्याचाच आधार त्यांनी घेतला आहे म्हणजे अभिजनांची भाषा किंवा प्रमाण भाषा हा त्यांचा अनुभव आविष्कृत करू शकलीच नसते आणि शोषित वर्गाच्या समष्टीचं चित्रण हे ढसाळांनी अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे गोलपिठा वाचताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ढसाळांनी कोणाचं अनुकरण केलं नाही आणि मराठीतल्या कोणत्याही कवीला प्रमाण मानलेलं नाही त्यांनी स्वतःच ती वाटचाल केलेली आहे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जीवनानुभवातून जी भाषा त्यांना सापडली किंवा त्यांची जी भाषा होती त्या भाषेमधूनच ते अभिव्यक्त झालेले आहेत मगाशी मी सांगितलं की ढसाळांनी कोणाचं अनुकरण केलं नाही मात्र नामदेव ढसाळांचं अनुकरण अनेकांनी केलं पण ते अनुकरण जरी केलेलं असलं तरी ती कविता ढसाळांच्या कवितेच्या पुढे गेलेली नाही शेवटी अनुकरण हे अनुकरणच असत म्हणजे गोलपिठा किंवा ढसाळांची एकूणच कविता ही केवळ दलित कविताच नव्हे तर एकूण मराठी कवितेत ढसाळांची मुद्रा ही अमीट स्वरूपाची आहे मराठीमध्ये अतिशय वैभवशाली अशी कविता जी म्हणता येईल ती ढसाळांची कविता आहे मला सारखं असं वाटतं नेहमी असं वाटतं की ढसाळांची कविता योग्य वेळी अनेक भारतीय भाषेत किंवा विविध बीद, विदेशी भाषेत जर अनुवादित झाली असती तर नामदेव ढसाळ या कवीचा विचार जागतिक परिप्रेक्षामध्ये झाला असता इतका मोलाचा महत्वाचा हा कवी आहे पण ते होऊ शकलं नाही कदाचित पुढच्या काळामध्ये जर असे प्रयत्न झालेत तर ढसाळांना न्याय मिळू शकेल मित्र या निमित्ताने मला ढसाळांच्या कवितेवर बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अर्चनाताईंचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद दलितांना प्रस्थापित सामाजिक चौकट उलथून टाकण्याचे आव्हान देताना सुद्धा ढसाळांची कविता कुठेही प्रचारकी होत नाही जे वास्तव ते जगले त्या वास्तवाशी आपले इमान ती निष्ठेने जपते कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ यासारख्या ओळीतून एका नव्या युगाची हाक देणाऱ्या या कवीच्या कविता तुम्हाला आवडतील आणि तुमच्या जाणीवेचे क्षेत्र रुंदावतील अशी आशा आहे भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात एका कर्तृत्ववान स्त्रीच्या जीवनावर आधारित कादंबरीचा आस्वाद घ्यायला तोपर्यंत वाचत राहा